नमस्कार, मी सविता फावडे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आहे नवरात्रीचा 9वा दिवस, त्याच्यासाठी आपण उपवासाची थाळी बनवतो आहे. तर आपण इथे वरई म्हणजेच भगत 1/2 किलो घेतली आहे. त्याच्यामध्ये छोटी वाटी शेंगदाणे आणि एक छोटी वाटी साबुदाणे घ्यायचे. हे सर्व चिन्नस एकत्र धुवून घ्यायचं आणि भिजत घालायचं. कमीत कमी एक तासभर हे भिजत ठेवायचं. आज आपण बनवतो आहे त्याच्या दशम्या आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी भेंडीची भाजी. तर आता हे मी बाजूला ठेवते आहे, एक तासभर आपण त्याला भिजवून देऊयात. तोपर्यंत मी भेंडी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे. त्याच्यासाठी चॉपिंग बोर्डवरती पहिल्यांदा मिरच्या कापून घ्यायच्या. साठात हिरव्या मिरच्या मोठे तुकडे करून कापून घेते आहे. चॉपिंग बोर्डवरती मिरच्या अगोदर कापून घ्यायच्या. भेंडी कापल्यानंतर चॉपिंग बोर्ड चिकट होतो म्हणून मिरची अगोदर कापून घेतली आहे. आणि आता भेंडी कापून घेऊयात. तर भेंडी एक एक कापण्यापेक्षा या पद्धतीने 4-5 भेंड्या एकसाथ कापून घ्यायच्या. भेंडी जर वाकडी असेल तर त्याच्यामध्ये अळी असते. भेंडीला होल असतील तर अळी असते. चांगली फ्रेश आणि शेतातली ताजी भेंडी असेल तर शक्यतो त्याला अळी नसते. आणि भेंडी धुवून घ्यायची चांगली, कारण त्याला भरपूर फवारणी केलेली असते. बारीक अशी गोलगोल भेंडी मी कापून घेतलेली आहे. भेंडीची भाजी नवरात्रीच्या उपवासाला चालते. आज आहे 9वा दिवस, शेवटचा दिवस. दसऱ्याच्या दिवशी तर उपवास सोडला जातो. चला ही भेंडीची भाजी आपण करतो आहे लोखंडाच्या कढईमध्ये. तर कढई तापली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे आणि थोडंसं जिरं घालून ते फुललं की त्याच्यामध्ये कापून घेतलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे परतून घ्यायचे. ते चांगले परतले की आपण कापून घेतलेली भेंडी त्याच्यामध्ये घालून घेऊया. या फोडणीला जरा मिक्स करायचं. मिरची चांगली फोडणीमध्ये परतली गेली पाहिजे, कारण हिरव्या मिरचीने तकलीफ व्हायला नको. आणि कापलेली सर्वच भेंडी आपण याच्यामध्ये घालून घेऊया. मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला ही भेंडी शिजून घ्यायची आहे. भेंडी शक्यतो लोखंडाच्या कढईत किंवा तव्यावरती केलेली आणि अशी छोटी कापलेली भेंडी खूप छान लागते. मी लगेचच मीठ घालून घेते आहे. बरेच जण मीठ घालत नाहीत लगेच, त्यांचं म्हणणं असतं की भेंडी चिकट होते. पण मीठ घातल्यानंतर भेंडीला थोडंसं पाणी सुटतं, थोडीशी ओलसर होते. आणि चांगलं मीठ मिक्स करून घ्यायचं भाजीला. आणि पहिल्यांदा 1-2 मिनिट या भेंडीला चांगलं मिक्स केल्यानंतर मी त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. मध्यम आचेवरती, मंद नाही, मध्यम आचेवरती. आणि 1.5 मिनिटानंतर चेक करायचं, ती चांगली ओलसर झालेली असते. आता झाकण ठेवायचं नाही. झाकण न ठेवताच शिजवलेली भेंडी हिरवीगार राहते आणि चिकट देखील होत नाही. आणि दुसरा एक पर्याय भेंडी चिकट होऊ नये म्हणून, आता आपण लोखंडाच्या कढईमध्ये केली म्हणून मी याच्यावरती लिंबू घातलेलं नाही. स्टीलच्या कढईमध्ये जर भेंडीची भाजी केली तर त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं. लिंबूने भेंडी बिलकुल चिकट होत नाही. तर हे पहा, झाकण न ठेवताच मस्त आपली भेंडीची भाजी चांगली तयार झालेली आहे. तर एक तासभरानंतर आपलं हे वरईचं मिश्रण देखील चांगलं भिजलं गेलं आहे. तर याला आता आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. जसं की आपण डोसा बनवण्यासाठी उडीद डाळ आणि तांदूळ दळून घेतो, त्याच पद्धतीने आपल्याला बॅटर याचं करायचं आहे. तर एक मोठं भांडं मी मिक्सरचं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून हे वाटण वाटून घेऊया चांगलं. याचा आपण डोश्यासारख्याच दशम्या करणार आहोत. खूप छान लागतात भेंडीच्या भाजीबरोबर, बटाट्याच्या भाजीबरोबर देखील खूप छान लागतात. तर एका भांड्यामध्ये मी आता हे बॅटर ओतून घेते. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आणि जसं डोश्याला पीठ हवं असतं तसंच पीठ हवं असतं. घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी घालायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यानंतर. आणि आता वरती आपण तवा तापत ठेवलेला आहे लोखंडाचा. हे पहा आपलं डोश्याचं दशमीचं बॅटर तयार आहे. तव्याला तेल लावून घेतलं चांगलं
आणि हे पीठ दशमी घालताना चांगलं हलवून घ्यायचं आणि तवा असा गोल फिरवला की मस्त अशी आपली दशमी तव्यावरती पसरली जाते. पळीने देखील तुम्ही डोश्यासारखी पसरवू शकता आणि आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे कारण ती वरून कोरडी पडू नये, छान अशी शिजली जावी. एक मिनिटभर झाकण ठेवायचं मध्यम आचेवरती आणि मिनिटभरामध्ये ती खालच्या बाजूने शेकली जाते. परत एकदा पलटी केले की झाकण ठेवायची गरज नाही कारण मस्त ती सॉफ्ट आणि क्रिस्पी देखील आपल्याला ही दशमी खायला तयार होते. हे पा, व्यवस्थित तवा सेट झाला होता आणि मस्त अशी दशमी आपली निघालेली आहे. दुसऱ्या बाजूने देखील आपण 1.5-2 मिनिट तिला भाजून घेऊया. चांगली मस्त अशी गरमागरम दशमी तयार झाली, सॉफ्ट देखील आणि क्रिस्पी देखील. वरून क्रिस्पी आहे एकदम, तुटायला देखील पटकन तुटते. मी तुम्हाला तोडून दाखवते एक तुकडा. गरमागरम खूप छान लागते. हे पहा, मस्त पातळ असं डोसाच तयार झालेला आहे आपला. डोसा, दशमी काही म्हणू शकता. परत जेव्हा आपण दशमी घालू त्यावरती, त्यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं तेल लावायचं. परत जे आपलं पीठ आहे दशमीचं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तव्यावरती पसरून घ्यायचं. पळीने देखील पसरू शकता किंवा पकडीच्या साह्याने तवा गोल फिरवायचा. पीठ तव्यावरती घातल्यानंतर पळीच्या साह्याने म्हणजे मस्त गोलगोल दशमी आपली तयार होते. फक्त पीठ तव्यावरती पसरलं जाईल असं पातळ आपलं जे पीठ आहे ते असावं. घट्ट वाटलं जे जर पसरत नसेल तव्यावरती तर थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त अशी दशमी आपण पसरून घ्यायची. अशाच पद्धतीने मी आता सगळ्या दशम्या करून घेते. फक्त दशमी घातली की त्याच्यावरती 1/2-1 मिनिटभर झाकण ठेवायला विसरू नका. म्हणजे मस्त क्रिस्पी आणि सॉफ्ट देखील, आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी अशी मस्त दशमी आपली खमंग तयार होते. आणि झाकण ठेवल्यामुळे वाफेने ती मस्त निघते देखील, तव्यावरून सुटते. हे पहा, एकदा मी दाखवते मस्त अशी दशमी जसा डोसाच झालेला आहे तांदळाच्या पिठाचा. आणि हीच गरमागरम दशमी नवरात्रीच्या उपवासासाठी मस्त अशी तुम्ही भेंडीच्या भाजीसोबत, बटाट्याच्या भाजीसोबत, रताळ्याच्या भाजीसोबत किंवा लाल भोपळा देखील चालतो नवरात्रीच्या उपवासाला, त्याच्यासोबत देखील खाऊ शकता. फक्त गरमागरम खायला खूप टेस्टी लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत नेहमीचीच आपली टॅगलाईन, चांगल्या स्वस्थ आरोग्यासाठी सकाळी सकाळी 40 मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगचा आनंद असाच घेत राहा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि उद्याच्या येणाऱ्या दसऱ्यासाठी तुम्हा सर्वांना गोल्डन फूड रेसिपीज आणि ब्लॉग्सकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.